मुळात देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की मला सत्ता द्या, 3 महिन्यात, किती महिने, 4 महिन्यात आम्ही ओबीसींचा प्रश्न सोडवतो. जर ओबीसींच्या विषयी कळवळ असेल तर कसा सोडवणार मला सांगा, मीच प्रश्न सोडवतो, अशी आमची भूमिका आहे. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही, कारण महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिलेला आहे. पण सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी. मला सत्ता मिळाली की मी सगळं काय करेन, पण सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातल्या जनतेला काहीही मदत करणार नाही, ही भावना ही खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी जो मुद्दा मांडलेला, आता ओबीसी समाजाबद्दल एवढा कळवळा भारतीय जनता पक्षाला निर्माण झालेला आहे, तर छगन भुजबळ साहेबांना 2-2.5 वर्ष तुरुंगात खितपत पडून राहावं लागलं आणि त्यांना किती यातना दिल्या. एकनाथ खडसे साहेबांच्या सारखे ओबीसी नेते पक्षातनं बाहेर जाईपर्यंत परिस्थिती निर्माण केली. म्हणजे भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही आणि ओबीसींच्या माध्यमातून जी प्रगती ओबीसीचे नेते पुढाकार घेऊन करतायत ती चळवळच मारण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत होत होतं. आता त्यांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन भाजपने करणं हे प्रचंड हास्यास्पद आहे. आणि भुजबळ साहेबांनी त्यांना अशी विनंती केलेली आहे की बाबा तुमच्याकडे सोल्युशन असेल तर ओबीसींचं नेतृत्व करा. आता फडणवीस साहेब काय म्हणतात की मला सत्ता द्या, मी 3 महिन्यात प्रश्न सोडवतो. आता प्रश्न सत्ता तुम्हाला